वर्षांपासून फरार असलेला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण अभिनव देशमुख यांनी रेकॉर्डवरील पाहिजे फरार आरोपी शोधून त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या ओतूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद ऑब्लिक कलम तीनशे मधील फिर्यादी ओंकार मनोहर मांडे यांनी फिर्याद दिली होती की दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी रात्री कोणीतरी अज्ञात इसमानी त्यांच्या घराच्या ओझर येथील समोरील गोठ्यातून सरजा नावाचा बैल चोरी करून नेला होता सदर गुन्ह्याचा तपास ओतूर पोलीस करत असताना त्यातील आरोपी अक्षय रणदिवे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता सदर आरोपीचा शोध पोलीस घेत होते त्यानुसार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार बावीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ओतूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी नामे अक्षय देविदास रणदिवे वय बावीस वर्ष रानार शेटेमाळा तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा टॉमॅटो मार्केट नारायणगाव या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सदर ठिकाणी सापळा लावून एक संशयित इसम ताब्यात घेऊन त्यास नाव विचारले असता त्याने त्याचं नाव अक्षय देवीदास रंदिवे असं सांगितलं त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी ओतूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं सदर आरोपीवर यापूर्वी खालील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा पोली रजिस्टर नंबर दोनशे पन्नास दोन हजार एकोणीस भादवी कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार एकोणीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पोलीस हवलदार दीपक साबळे पोलीस हवलदार विक्रम तापकीर पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर यांनी केलीय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर